आता आम्ही आहे कोंडुरा बीच या ठिकाणी. तर साधारण कोल्हापूरपासून 180 किलोमीटर हा बीच आहे. आपण कोल्हापूरपासून मालवणला ज्यावेळी जातो मालवण रोडला, तर तिथून एक डाव्या हाताला रस्ता चिपी विमानतळ गेला आहे आणि त्या चिपी विमानतळापासून सरळ जो रस्ता इकडं आला आहे तर पुढं महापण आणि महापणच्या पुढं हा कोंडुरा बीच तुम्हाला असा हा बघायला मिळेल. ह्या बीचचं तुम्हाला कुठेही बोर्ड असा दिसणार नाही, परंतु एक रिअर म्हणा एक दुर्मिळ असा हा बीच आहे. एक निसर्ग सौंदर्य स्वच्छ आणि शांत ठिकाण या ठिकाणी आपल्याला आहे. आणि इथं या ठिकाणी रिसॉर्ट पण आहेत, तर आम्ही रिसॉर्टमध्ये राहिलो. आणि हा जो इथं डोंगर तुम्ही बघताय, या डोंगरच्या या ठिकाणी एक गाज म्हणून एक हिस्टॉरिकल पॉईंट आहे की या ठिकाणी पावसाळ्याच्या आधी असा जमिनीतनं आवाज येतो आहे. तर ह्या आवाजासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. आणि हा जो समुद्रकिनारा आहे, तर ह्या समुद्रकिनारा जरासा खोल आहे, बाहेरच्या बाहेर तुम्ही खेळू शकताय. कारण इथल्या नागरिकांची आम्ही मुलाखत घेतल्यानंतर सांगितलं आम्हाला की बाहेरच्या बाहेर तुम्ही समुद्रात खेळू शकताय, लयात जाऊन चालणार नाही.